आता वळूयात पुढल्या बातमीकडे. एका शिंदेचा एन्काउंटर शिंदेंनी केला, आता दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी हे वक्तव्य केलंय. तर शिंदेचा एन्काउंटर करायला राऊतांना 7 जन्म घ्यावे लागतील असं उत्तर भरत गोगावलेंनी दिलंय. तर राऊतांनीच ठाकरे गटाचा एन्काउंटर केलाय, सुपारी पवारांनी दिली होती असं शिरसाट यांनी देखील उत्तर दिलंय. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला आता भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी देखील उत्तर केलेला दिलेला आहे. एका शिंदेचं दुसऱ्या शिंदेनं एन्काउंटर केलाय, तर दुसऱ्या शिंदेचं एन्काउंटर जनता करेल असं राऊतांनी वक्तव्य केलेलं होतं नाशिकमध्ये. आणि त्यानंतर आता भरत गोगावले यांनी उत्तर दिलंय, शिंदेचा एन्काउंटर करायला राऊतांना 7 जन्म घ्यावे लागतील असं त्यांनी म्हटलंय. अक्षय शिंदेच्या भोवती रहस्यमय काहीतरी एक निर्माण झालेलं आहे पडदा, आणि त्या पडद्यामागचे सूत्रधार अजूनही अदृश्य आहे. का त्यांना वाचवायचा प्रयत्न झाला, का त्या माऊलीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आपल्या मुलींच्या संदर्भात, याचं उत्तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का? एका शिंद्यांनी दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर केला, एका शिंद्याचा एन्काउंटर झाला, दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर जनता करेल. संजय राऊतला अजून कळलं नाही की मुख्यमंत्री शिंदेंवरतीच तो बोलतो आम्हाला माहिती आहे, पण मुख्यमंत्री शिंदेंचा एन्काउंटर करायला संजय राऊतला 7 जन्म घ्यावे लागतील. आणि जनतेने स्वीकारलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गरिबांचे मसीह आहेत. त्या शिंदेंनी केलेलं पाप, केलेलं कृत्य हे खरं म्हणजे बाहेरच्या देशात असता तर तिथल्या तिथेच गोळ्या घालून त्याला ठार मारला असता. त्याच्यामुळे संजय राऊतचं डोकं फिरलं आहे, त्याला ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. संजय राऊतच्या डोक्यावर झालेला हा परिणामाचं लक्ष नाही झालं. इतका महामूर्ख माणूस राजकारणामध्ये सुद्धा बोलू शकतो हे फक्त उवाठा गटामध्येच होतं. जेल भोगून आल्यानंतर सुद्धा बेलवर असलेला माणूस असा बेताल व्यक्त करतो. मला वाटतं त्यांनी जो काही एन्काउंटर केलेला संजय राऊतने उवाठा गटाचा आणि त्याची सुपारी दिली ती शरद पवारांनी, म्हणून तू तुझं काम कर, जनता ठरवेल कोणाचं एन्काउंटर कर.